राज्य जुडो स्पर्धा 2024 सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये या स्पर्धांच्या आयोजनाकरता ज्यांनी अतिशय सक्रियतेने मदत केली ते पुनीत बालन ग्रुपचे प्रमुख आमचे मित्र श्री पुनीत बालनजी, संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसलेजी, महासचिव शैलेश टिळकजी, पुरुषोत्तम चौधरीजी, दत्ता आफळेजी, मुकुंद डांगेजी, डॉक्टर कुणकरजी, कुणाल टिळक, प्रकाशजी मालोकर, आमचे चंद्रशेखर पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे प्रशिक्षक, ज्युरी आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातनं या ठिकाणी आलेले सर्व खेळाडू भगिनी आणि बंधू, सर्वप्रथम सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धा 2024 याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. सर्व खेळाडूंना, त्यांच्या प्रशिक्षकांना, इथल्या ज्युरी मेंबरला आणि संघटनेला मनपूर्वक शुभेच्छा देते. मला अतिशय आनंद आहे की या सुवर्ण महोत्सवी स्पर्धा नागपूरमध्ये आयोजित केल्या जात आहेत. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनापासून नागपूर शहरामध्ये स्वागत करतो आणि नागपूरला हा मान तुम्ही दिला त्याबद्दल तुमचे आभार देखील व्यक्त करतो. आताच जुडोबद्दल सर्व माहिती ताईंनी आपल्याला इतिहासासहित दिली आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विदर्भातील अमरावती शहरातील आपल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील श्री खानीवाले यांनी जपानमध्ये जाऊन जुडोचं पहिल्यांदा प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर भारतात आल्यानंतर ते प्रशिक्षण त्यांनी अनेक लोकांना दिलं आणि त्यातनं भारतामध्ये जुडो सारखा खेळ हा पॉप्युलर झाला आणि आज गावोगावी जुडो सारखा खेळ हा खेळला जातो. आणि जसं आपण पाहतोय की आता 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये या खेळाला होत आहेत, ऑलिम्पिकमध्ये देखील 60 वर्ष या खेळाला होत आहेत, म्हणजे एक प्रकारे मॅच्युरिटीकडे हा खेळ चाललेला आहे. आताच आपल्या समोर अतिशय सुंदर असे प्रात्यक्षिक आमच्या काही खेळाडूंनी दाखवले आणि त्या प्रात्यक्षिकामध्ये इतक्या सुंदर टेक्निक्स आपल्याला पाहायला मिळाल्या ज्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स देखील आहे आणि आक्रमकतेने आक्रमण देखील आहे. आणि जुडोची खासियत हीच आहे की माइंड आणि बॉडी या दोघांचं कॉम्बिनेशन आहे आणि ही सगळी शक्ती एकवटण्याची टेक्निक त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच हा खेळ केवळ खेळ नाही आहे तर व्यक्तीला स्वतःच्या इंद्रियांवर, स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या मनावर कशा प्रकारे ताबा मिळवता येईल याचं प्रशिक्षण म्हणजे जुडो आहे. आणि त्यामुळे केवळ खेळापुरतं नाही तर जो जुडोचा खेळाडू असतो त्याला संपूर्ण जीवनामध्ये कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये हे ज्या टेक्निक्स तो शिकलेला आहे त्या टेक्निक्स कामी येतात. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटी जीवनामध्ये जगत असताना माणसाला निर्भयतेनं जगता आलं पाहिजे. भय हे माणसाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडसर असतो आणि जुडो सारखा खेळ ज्यावेळेस व्यक्ती खेळतो किंवा कुठलंही मार्शल आर्ट ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतं त्यावेळेस एक निर्भयता आपल्याला मिळते, जी निर्भयता समाजातल्या कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना ती आपल्या कामामध्ये येते. त्याकरता काही आपल्याला युद्धात जावं लागतं किंवा संघर्षात जावं लागतं असं नाही तर आपलं सर्वसाधारण काम करताना देखील ही निर्भयता आणि या टेक्निक्स आपल्या कामी येत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगला, महत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा विकास करणारा अशा प्रकारचा हा जुडोचा खेळ या ठिकाणी आहे. आज ही गोष्ट देखील महत्वाची आहे की अगदी ग्रामीण भागातले आमचे खेळाडू हे आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी
स्पर्धा जिंकतायत, त्याच्यामध्ये कप मिळवत आहेत, मेडल्स मिळवत आहेत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार देखील मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी बोलत असताना हा विषय देखील आला की शैलेजीने सांगितलं की अनेक जिल्ह्यांमध्ये आम्हाला मॅट्स उपलब्ध नाही आहेत, तर निश्चितपणे आपण जर आम्हाला सांगितलं की कुठल्या जिल्ह्यांमध्ये त्याची आवश्यकता आहे असं एक जर निवेदन राज्य आपल्या याच्यातर्फे आम्हाला दिलं संघटनेतर्फे, तर मी स्वतः त्या संदर्भात त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगून आणि डीपीडीसीच्या माध्यमातून निश्चितपणे अशा प्रकारच्या मॅट्स किंवा डेडिकेटेड स्पेसेस या आपल्याला उपलब्ध करून देईल, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या या खेळाडूंना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध होतील. मला अतिशय आनंद वाटतो की ज्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा उल्लेख झाला की ज्याचं एक मोठं योगदान या जुडोमध्ये आहे, नुकताच आपण राज्य सरकारच्या वतीनं निर्णय घेतला आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आपण क्रीडा विद्यापीठामध्ये परिवर्तित करतो आणि त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या फॅसिलिटी तयार करतो आणि आता आपण ज्या या स्टेडियममध्ये ज्या ठिकाणी या स्पर्धा घेतलेल्या आहेत आता याच्या विकासाचाही 700 कोटी रुपयाचा प्लॅन आपण तयार केला आहे आणि त्याच्यामध्ये जुडो करता डेडिकेटेड अशा प्रकारची स्पेस आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळी आपण ज्यावेळेस अशा स्पर्धा घ्याल त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी त्या स्पर्धा घेता येतील आणि या स्टेडियम मध्ये डेडिकेटेड जुडो स्टेडियम हे देखील आपल्याला पुढच्या वेळी पाहायला मिळेल आणि निश्चितपणे या खेळाच्या विकासाकरता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत, मगाशी आमचे भोसले साहेब म्हणाले की मुलांना पुढे जी काही रोजगाराच्या संदर्भातही मदत झाली पाहिजे, आपण 5% आरक्षण दिलेलंच आहे आणि महाराष्ट्रामध्ये अनेक खेळांमध्ये प्रावीण्यप्राप्त लोकांना थेट वर्ग 2 मध्ये वर्ग 1 पर्यंत आपण त्या ठिकाणी घेतो, इतके आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी नियम केलेले आहेत. आता आपल्याला कल्पना आहे की ऑलिम्पिकमध्ये किंवा एशियाडमधले जे आपले खेळाडू जिंकून मेडल घेऊन यायचे त्यांना आपण 5 लाख 7.5 लाख आणि 10 लाख रुपये द्यायचो, ते आता आपण 50 लाख 75 लाख आणि 1 कोटी रुपयापर्यंत वाढवलेले आहेत. सुवर्ण पदक मिळवणाऱ्याला 1 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज ज्या आपण उभ्या केल्या आहेत आणि ते सातत्याने आपण वाढवतो, ते डेडिकेटेड अशा प्रकारची क्रीडा पॉलिसी आपण तयार केली आहे. प्रशिक्षकांना देखील त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी मानधन मिळालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि यातनंच मला हे सांगताना आनंद वाटतो की पुन्हा एकदा आता नुकतेच खेलो इंडिया गेम्स चाललेले आहेत आणि खेलो इंडियामध्ये चॅम्पियन स्टेट आपला महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्राने सर्वात जास्त मेडल पुन्हा एकदा खेलो इंडियामध्ये मिळवलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपलं नाव आणि आपलं प्रावीण्य हे मोठ्या प्रमाणात पुन्हा सिद्ध केलेलं आहे. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की जुडो सारख्या खेळाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू आणि संघटनेने ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी जरूर आमच्या पुढे मांडाव्यात. मी या निमित्ताने श्री पुनीत बालन यांचं देखील अभिनंदन करतो. समाजातले त्यांच्यासारखे व्यक्ती हे जेव्हा एखाद्या खेळाच्या पाठीशी उभे राहतात त्यावेळी निश्चितपणे त्या खेळाला एक महत्व प्राप्त होतं, एक ग्लॅमर प्राप्त होतं आणि त्यातनं सुविधा देखील त्या ठिकाणी मिळत असतात आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि हाच खेळ नाही तर विविध खेळांच्या पाठीशी ते उभे राहतात, विविध सामाजिक कार्यांच्या पाठीशी ते उभे राहतात आणि मला असं वाटतं की याकरता निश्चितपणे त्यांचं मी देखील मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळे मिळून या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पुढच्या 25 वर्षाची जुडोची वाटचाल काय असेल या संदर्भातला एक रोडमॅप तयार करूया आणि तो रोडमॅप इम्प्लिमेंट करण्याकरता जी काही राज्य सरकारची मदत आपल्याला लागेल ती मदत आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी व्यक्त करतो. सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे खेळामध्ये कोणी हारतं कोणी जिंकतं, पण खेळामध्ये सगळ्यात महत्वाची असते ती स्पोर्ट्समन स्पिरिट, खेळाची जी भावना आहे ती सगळ्यात महत्वाची आहे आणि हे स्पोर्ट्समन स्पिरिट ठेवून ज्यावेळेस आपण खेळतो त्यावेळी जीवनामध्ये कधीही मागे वळून पाहावं लागत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, सगळ्यांना जिंकण्याच्या शुभेच्छा देतो, पण सगळे जिंकणार नाही त्यामुळे जे जिंकू शकणार नाही त्यांनी पुढच्या वेळेस जिंकावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. आता मला म्हणजे या ठिकाणी अजून वेळ थांबायची इच्छा होती,
फायनल्स देखील काही पाहायच्या होत्या, पण पुढचा कार्यक्रम हा आर्मीचा आहे, तो देखील जवळच आहे आणि अतिशय मोठे प्रात्यक्षिक आहेत आणि आर्मीचा कार्यक्रम हा वेळेवरच सुरू होतो आणि मी ऑलरेडी 10 मिनिटं उशीर मला झालेले आहे आणि म्हणून मी आपली रजा घेणार आहे, पण आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.